उसमें मिर्ची लगने की क्या जरूरत है किसी को। मैंने तो किसी को औरंगजेब नहीं कहा है कि एक विकृति है, एक वृत्ति है। जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू, व्यक्तिगत नाही। इतिहास आहे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून, ही भाषा आम्ही बोलतो। ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्राला खतम करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत आम्ही गाडलेलं आहे। मग अफजल खान असेल, शाहिस्त खान असेल, औरंगजेब असेल, असे अनेक लोक आहेत ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले केले त्यांना आम्ही गाडलं। महाराष्ट्र हा आम्ही संघर्ष करून मिळवलेला आहे, हौतात्म्य देऊन मिळवलेला आहे, याच्यामध्ये काय चुकीचं आहे का? नाही ना। एवढं त्यांना मिरच्या झुंबायचं कारण काय? औरंगजेबाचे लावा तुमच्या मोदींच्या बाजूला फोटो लावा, तुम्ही त्याच वृत्तीचे लोक आहात, क्रूर सुडबुद्धीने वागणारे, बरं का, धर्माचं आणि धर्मांततेचं राजकारण करणारे। प्रधानमंत्री का बयान आया की बाळासाहेब ठाकरे की जो शिवसेना है उसकी नकली संतानों को इतना से वो भाषा यूज कर रहे, इतना से कहा? अगर उद्धव ठाकरे जी को कोई नकली संतान कहते हैं बाळासाहेब ठाकरे जी का और शिवसेना का, तो ये महाराष्ट्र का अपमान करते हैं। एक देवता समान माता पिता थे बाळासाहेब ठाकरे और माँसाहेब बिनाताई ठाकरे, पूरी महाराष्ट्र उनकी पूजा करता है। शायद मोदी जी ये भूल गए हैं, मोदी जी के दिमाग में कुछ गड़बड़ लगती है आजकल। और अगर कोई बाळासाहेब ठाकरे और माँसाहेब मीनासाहेब ठाकरे मीनाताई ठाकरे का अपमान इस तरह से करता है तो महाराष्ट्र सहन नहीं करेगा। आप अपने संतान की बात करिए, अगर किसी को संतान होगी तो आपकी असली संतान। हमने ये उसका नोटिंग किया है महाराष्ट्र की जनता ने। माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या बाबतीतले अत्यंत दळभद्र विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व माँसाहेब मीनाताई ठाकरे एक मांगल्यमूर्ती, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही, या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पुजतो, त्यांना तुम्ही नकली म्हणता, ही तुमची हिंमत? आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात, तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात। हे जे बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना नकली म्हणत असाल आणि आम्ही सगळी त्यांची संतान आहोत, ही 11 कोटी जनतेवर त्यांनी पुत्रवत प्रेम केलेलं आहे, आम्हाला घडवलंय, त्यांना जर तुम्ही नकली म्हणत असाल आणि आम्हाला नकली संतान म्हणत असाल, हा प्रश्न फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नाही आहे। या महाराष्ट्रावर ममतेची पाखर घालणाऱ्या बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांच्या अपमानाचा विषय आहे आणि तेलंगणात जाऊन या औरंगजेबाच्या संतानांनी अशा प्रकारे भाषा करणं महाराष्ट्राविषयी हे बरोबर नाही। तर आपकी पार्टी के नेता है, MP है, उन्होंने कहा कि श्रीकांत शिंदे के माथे पे लिखना चाहिए कि वो गद्दार बेटे हैं, और बाद में संजय निरुपम का भी बयान आया कि देखिए किसी का बयान आता है उसका ऊपर मैं मेरा वक्तव्य नहीं देता हूँ। इतना शिंदे गद्दार है क्या? नहीं, इतना ही आप कहिए ना। सवाल यही है, एकनाथ शिंदे और उनके 40 लोग, पूरा देश उनको गद्दार कहता है और उनके ऊपर थूकता है। मैं ये नहीं कहूंगा कौन क्या बोलता है, मैं मेरी बात बोलता हूँ। ये 40 लोग गद्दार है क्या? नहीं। अजीत पवार के साथ जो 40 लोग गए वो गद्दार है क्या? नहीं। लोग उनको गद्दार बोलते हैं क्या? नहीं। बेईमान है क्या? नहीं। 50 खोके एकदम ओके किसको बोलते हैं? हमको बोलते हैं कि उनको बोलते हैं?